अयोध्येमध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या अयोध्येमध्ये प्रत्येक भाविक जो आहे तो जय राम श्रीराम जय जय राम असं जयघोष करत येणाऱ्या भक्तांची सेवा जी आहे तो करतोय. आपण पाहतोय की या ठिकाणी हनुमानगढीमध्ये हे सगळे भक्त जे आहेत ते आपण या ठिकाणी भजनावरती तालावरती नाचताना पाहायला मिळतोय. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत त्या अयोध्येमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण पाहतोय की श्रीराम जानकी हे भजन म्हणत हे सगळे भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतोय. मेरे दिल के नगीने में देख लो, मेरे दिल के देख लो, मेरे दिल के नगीने में देख लो, मेरे दिल के नगीने में ओ मेरे राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. आता के सगळे भजंत्र म्हणतायत मात्र या भक्त जे आहेत आपण पाहतो त्या भजनावरती ताल धरलेला आहे आणि त्या तालावरती दंगून गेलेले आहेत. मेरे को बताए कहा सा आहे बाप मेरठ से. आज राम का दर्शन ले लिया? अब लेंगे पहले हनुमान के दर्शन. कैसा लग रहा है? बहुत अच्छा, बहुत अच्छा, बहुत अच्छा. राम मंदिर बनने जा रहा है कैसा महसूस होता है? बहुत अच्छा. हम सनातनी हैं, हम पूरा समर्थन और सहयोग तरीके से साथ में. पाहतोय की हे सांगतायत की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो आहोत आणि आपण पाहतोय की या सगळ्या महत्त्वाच्या आज खरं तर राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे भाविक जे आहेत ते तालावरती नाचताना पाहायला मिळत आहेत आणि हनुमानगढीच्या जवळ ती भक्तांची गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.